<Sýstas> नमस्कार मित्रांनो मी आराट चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आधार बेसांची मान्यता आपल्याकडे सुरू आहे त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणं आवश्यक आहे काही विद्यार्थ्यांना उशिरा आधार ते कार्ड काढलेले आहेत त्यामुळे त्यांची माहिती आपण भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड कशाप्रकारे अपडेट करायचे त्यांची माहिती कशा प्रकारे भरायची हे सोप्या पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याकरता आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये स्टुडंट पोर्टल असं टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल टाईप केल्यानंतर स्टुडंट पोर्टल आला आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा समोर अशी सम। मी आपल्यासमोर स्क्रीन येईल त्यामध्ये तुम्हाला युजरनेम आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला बघा इथे आता पासवर्ड टाकल्यानंतर इथं कॅपच्या कोड आपल्याला सबमिट करायचा आहे आपल्याला अचूक असा कॅप्चर कोड इथे सबमिट करायचा आहे आणि कॅप्चर कोड सबमिट केल्यानंतर लॉगिंगवर क्लिक करायचं आहे बघा इथे आता लॉगिंग होत आहे थोडा उशीर लागते लॉगिंग व्हायला लॉगिंग झाल्यानंतर बघा इथे आपल्याला इथे तीन टिंपावर क्लिक करून डेस्कटॉप मोड करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे कम्प्युटरसारखी स्क्रीन दिसल आता बघा इथे मेनू दिसतो आहे इथे मी मोबाईलवर माहिती हे आहे त्यामुळे रेस्टअप मोड केलं आता इथे मेनूवर क्लिक करायचं मेनूवर क्लिक केल्यानंतर मेनू अशा प्रकारे इथे तुम्हाला रिपोर्टमध्ये जाऊन आपल्या शाळेचे पूर्ण आधार अपडेट घ्यायचे आहे बघा इथे आधार स्टेटस आधार डुप्लिकेट आधार मॅच स्टेटस आधार मिसमॅच स्टेटस आधार डिटेल्स फिल स्टेटस आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व प्रकारची माहिती घ्यायची आहे तुम्हाला डुप्लिके डुप्लिकेट विद्यार्थी काढायचे असेल डुप्लिकेट आधार डुप्लिकेटवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला मिसमॅच स्टुडंट शोधायचे आहे तर आधार मिसमॅचवर तुम्ही क्लिक करा आता मला विद्यार्थी माहीत आहे कोणत्या वर्गाचे कोणती मिसमॅच आहे कोण कोणत्या वर्गाचे अपडेट करायचे आहे त्यामुळे मी डायरेक्ट प्रक्रिया करतो मला आता अपडेट करायचं आहे त्यामुळे बघा इथे स्कूल डिटेलच्या खाली स्टुडंट एंट्री आहे आणि स्टुडंट एंट्रीच्या खाली अपडेट स्टुडंट डिटेल्स आहे त्यावर क्लिक करा अभ्यास स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन आपल्यासमोर येईल बघा इथे वर्ष आला आहे अकॅडमिक इयर दोन हजार एकवीस बावीस त्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड निवडा आता माझी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी मी दुसऱ्या वर्ग निवडला त्यानंतर स्ट्रीम नॉट अप्लिकेल आपल्याला लागू नाही आहे आणि डिव्हिजन निवडा डिव्हिजन निवडलं आणि इथे गोवर क्लिक करा आता अशा प्रकारे दुसऱ्या वर्गाचे सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्यासमोर इथे ओपन होईल बघा इथे सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट इथे ओपन झालेली आहे आता तो तुम्हाला विद्यार्थी बघायचा आहे की कोणता विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्यासमोर तुम्हाला इथे अपडेटवर क्लिक करायचं आहे आता मला विद्यार्थी मी क्लिक करतो अपडेटवर आणि अपडेटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांचं आपल्यासमोर नाव येईल आणि नाव आल्यानंतर आप अप... बघा इथे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची इथे माहिती ओपन झालेली आहे आणि आपल्याला आता इथे या विद्यार्थ्याचा आधार कार्ड अपडेट करायचा आहे आता तत्पूर्वी आपले आधार कार्ड आपल्यासमोर असणं आवश्यक आहे आणि त्या आधार कार्डवर जशी माहिती आहे तशी आपल्याला इथे अपडेट करायची आपल्याला चेक करायचं आहे की आपण जे भरलेली माहिती आहे ती बरोबर आहे का आता मी भर इथे बरोबर माहिती भरलेली आहे त्यामुळं मला, मला काही दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही आहे आता इथे कॉन्टॅक्ट नंबर इथे विद्यार्थ्यांचा टाकायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकणं आवश्यक आहे बघा इथे कॉन्टॅक्ट नंबर इथे अजो टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे जे माहिती राहिलेली आहे आता मी कास्ट राहिली आहे आता कास्टवर मी सिलेक्ट करतो आता इथे मी कास्ट निवडणार आहे त्या विद्यार्थीची बघा इथे मी कास्ट निवडलेली आहे आणि कास्ट निवडल्यानंतर आपल्याला आता इथे काही माहिती राहिली काही बघायचं आहे आता इथे मी डायरेक्ट आधार कार्डची माहिती अपडेट करतो बघा इथे आधार कार्ड डिटेल दिला आहे आधार कार्ड इथे नंबर टाकायचा आहे आपल्याला एका रकानामध्ये आपल्याला चार नंबर फिल करायचे आहे बघा आता मी नंबर फिल करतो दुसऱ्या रकाना चार नंबर फिल करायचा आहे बघा म्हणजे अशा प्रकारे आपले बारा नंबर इथे फिल होईल आता हे तिसरा रकाना याच्यामध्ये चार नंबर टाकायचे असे वाटले आणि चेक करायचा आपल्याला की नंबर आपण अचूक टाकले आहे का बघा आता मी इथे चेक करतो मी नंबर अचूक टाकलेले आहे त्यानंतर इथे बघा आता इथे नेम याज पर आधार आधारवर प्रकारे नाव आहे आपल्याला तसं टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल अक्षर बरोबर तुम आपल्याला इथे बघायचे आहे आता मी इथे बरोबर आधार बेस इथे नाव टाकणार ना आहे बघा स्पेलिंग आपल्याला जिथं चेक करायची आहे त्यानंतर आपल्याला इथे मिडल नेम म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं नाव टाकायचं इथं आता बघा इथे अशा प्रकारे इथे मी नाव टाकलं आहे म्हणजे आधारवर जसं असेल तसं तुम्हाला इथे अपडेट करायचं आहे आणि सरनेम टाकतो आता इथे शेवटी आता इथे मी नाव टाकलं आहे त्यानंतर बघा इथे जेंडर ॲज पर आधार आता ही मुलगी आहे त्यामुळे मी फिमेलवर क्लिक केलं फिमेलवर क्लिक केल्यानंतर इथे बघा डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार म्हणजे आधारवर जशा प्रकारे जन्मतारीख आहे त्यावर मी क्लिक करतो तर बघा इथे आपल्याला इथे मागे जावं लागेल ती दोन हजार तेराचा जन्मत आहे त्या मुलीचा त्यामुळे दोन हजार तेरा निवडलं त्यानंतर ती बाराव्या महिन्यातली आहे त्यामुळे मी आता डिसेंबर महिन्यामध्ये गेलो बाराव्या महिना आणि चौदा तारखेची आहे त्यामुळे मी चौदा तारखेला इथे आता क्लिक करणार आहे बघा इथे चौदा बारा चौदा बारा दोन हजार तेरा अशा प्रकारे आला आहे आता इथे सर्व झाल्यानंतर मला शेवटी सेव बटनावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याचं जो आधार कार्ड आहे अपडेट सक्सेसफुली झाला आहे डाटा एंट्री झाला आहे अशा प्रकारे लिहून येईल थोडा प्रोसेसला इथे वेळ लागतो आणि अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो मोबाईलवरच बघा स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली आपल्याला ओके करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इथे